घेतले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील युवक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तरुणांशी संवाद साधताना तालुक्यातील युवकांनी 24 तारखेच्या दसऱ्या मेळाव्याला कुठल्याही दडपशाहीला बळी न पडता मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन केले. यावेळी बोलताना दसऱ्याच्या दिवशी हजारो युवकांना सोबत घेऊन या तालुक्यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यापुढील काळात तरुणांचा वापर होऊ देणार नाही तर त्यांना सुपर MIDC व नगर MIDC मध्ये हक्काचा रोजगार मिळवून देणार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी बोलताना काय म्हणाले माजी नगराध्यक्ष विजय औटी पाहुयात. युवकांचं संघटन बांधून त्या ठिकाणी त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहे. विधानसभेसंदर्भात आपली काय इच्छा आहे? आता येणाऱ्या 24 तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी जे माझे सर्व युवक सहकारी जे मला सांगतील ते मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. म्हणजे दसऱ्या दिवशी आपली भूमिका त्या ठिकाणी आपण सादर करणार आहे थोडक्यात. राजकीय भूमिका, पक्षीय भूमिका नाही, पण राजकीय भूमिका मी त्या दिवशी स्पष्ट करणार आहे. कुठल्या पक्षाच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवणार? आता येणाऱ्या 2024 विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अजून पक्ष कुठला हे मला माहीत नाही, पण माझे जे युवक सहकारी ज्येष्ठ माता भगिनी जे मला सांगतील त्या पद्धतीने मी 2024 इलेक्शनच्या रिंगणात उतरणार आहे. पण सध्या काय आव्हान कराल? माझ्या पारनेरनगर तालुक्यातील युवकांना, जो पारनेरनगर तालुक्यातील युवकांचा बेरोजगारीचा जो विषय आहे आणि पारनेरनगर तालुक्यामध्ये जी बेरोजगारी आहे त्या बेरोजगारीला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व युवक 24 तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता पारनेरमध्ये जमणार आहोत. आणि जमल्यानंतर आमचे काही कार्यक्रम आहेत, काही भाषणं होतील, त्याच्यानंतर आम्ही पारनेरनगर तालुक्यातील बेरोजगारीचं रावण या ठिकाणी दहन करणार आहोत. पारनेरनगर तालुक्यातील युवकांना एक आव्हान करतो की आपण गेल्या 3 महिन्यापासून जो कॉर्नर बैठकांचा जो सपाटा लावला होता, युवक संघटनेचं संघटन बांधायचं जे काम चालू होतं, त्या अनुषंगाने येणाऱ्या 24 तारखेला आपला पारनेरमध्ये दसरा मेळावा होणार आहे. त्या दसरा मेळाव्याला सर्व युवकांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी तुमचा भाऊ या नात्याने माझे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला पाहिजेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का या पारनेरनगर तालुक्यामध्ये दडपशाहीचं राजकारण चाललं आहे. त्या दडपशाहीला मोडीत काढण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला पाहिजे. आणि मला माहीत आहे का तुमच्यावरती दबाव येणार आहे, तुम्हाला फोन येणार आहे, तुम्हाला धमक्या येणार आहे, पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो, कुठल्याही धमकीला आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. जर आपण बळी पडलात तर येणाऱ्या काळामध्ये जे आता घडलं ते फ्युचरमध्ये घडेल, असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो. आणि सर्व युवकांनी त्या ठिकाणी आला पाहिजे.